कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गावोगावची परंपरा असलेल्या यात्रा रद्द करण्यात आलेल्या आहेत. अकोले तालुक्यातील साकीरवाडी येथील प्रसिद्ध कठ्याची यात्राही यंदा होऊ शकलेली नाही. लॉकडाऊनमुळे गर्दीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असला तरी मानकरी पुजाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग राखत नावापुरते पूजाविधी केले. कठायात्रेची सुरुवात ज्या काठीची विधिवत पूजा करून होते तिची अक्षय तृतीयेला पूजा करून जुने निशाण बदलून नवीन निशाण लावण्यात आले. परंपरेप्रमाणे हा मान साकरीवाडीचे जहागीरदार मल्हारराव रामराव भांगरे या घराण्याकडे. निशाणावर सर्वात वरच्या बाजूस सूर्य, त्याखाली चंद्र आणि त्याखाली चांदणी चिन्हांकित केलेले असते. सायंकाळी कठ्यामध्ये गोडतेल टाकून ते पेटवले जातात. नवसपूर्ती करणारे भाविक हे धगधगते कठे डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा घालतात. यंदा या सर्व परंपरांना विराम देण्यात आला आहे. यात्रेच्या दिवसानिमित्त मोजक्याच भाविकांनी मंदिरात पूजा अर्चा केली. राजूरचे सरपंच गणपत देशमुख यांच्या पुढाकारातून मंदिर परिसर निर्जंतुक करण्यात आला होता. दरवर्षी पुणे मुंबई तसंच परगावचे भाविक या यात्रेसाठी आवर्जून गावात येतात. यंदा लॉकडाऊनमुळे गावातच मोजक्या मंडळींनी फक्त पूजा करून परंपरा पाळली. दत्ता भोईर, वसंत भोईर, सरपंच भाऊराव भांगरे, संजय भांगरे सह गावातील ग्रामस्थांनी विशेष काळजी घेतली. गणपत सरपंच देशमुख यांच्याबद्दल आलो इकडे. भोईर साहेब, मी संजय हरिभाऊ भांगरे, साखीरवाडी या गावचा रहिवासी. निशाणाच मान आमच्या घराण्याकडे कवटवाडीच्या जत्रेचा, कठ्याच्या जत्रेचा. यंदा आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे लॉकडाऊन पाळून साध्या पद्धतीने जत्रा करण्यास ठरवलेले आहे. त्याच्यामुळं मग इथून फक्त साधी पूजा करून तिथं गट भरला जाईल आणि ठराविक पद्धतीतला विधी पार पाडला जाईल. अशा पद्धतीने जत्रा देखील मोठ्या प्रमाणात केली जाणार नाही. सालावाप्रमाणे यावर्षी पण कवटवाडीमध्ये जत्रा असते कठ्याची. अकोले तालुक्यामध्ये एक छोटाच आदिवासी गाव आहे पण जत्रा एवढी मोठी की पूर्ण पुणे, नाशिक, दिल्ली पर्यंत मुंबई सगळे लोक उपस्थित असतात. म्हणजे कोरोना व्हायरसमुळे आम्ही काही जत्रा वगैरे कॅन्सल केलेली. सरकारच्या नियमाने आम्ही नियम पाळले गेलेले. सर्व गोष्टी काही काठीची यात्रा असते, घागरी पेटवलेले असतात, सगळे पण आम्ही बंद केले. एवढे थांबतो आमच्या कवटवाडीच्या ग्रामस्थ. कवटवाडीचे नियम पाळतात, अतिशय आनंदाने नियम पाळले गेले. माननीय तहसीलदारसाहेबांच्या आदेशानुसार देशभरात महाराष्ट्राच्या आपल्या अकोले तालुक्यात साकीवाडी कोटवाडी दरवर्षीप्रमाणे यात्रा होती, पण यंदा आम्ही बंद ठेवलेले. पण भाविक येतात दर्शनाला, दुरूनच जातात. आम्ही त्यांना समजवून सांगतो की बाबांनो या चालते राहा, भाविक येतातच. पण आमचं साकीवाडी ग्रामस्थ आणि कोटवाडी ग्रामस्थ आहेत ना, सर्व एकजुटीने त्यांना सांगून राहायच्या बाजूला साईडला राहा. बस एवढीच विनंती करतो, आपल्या घरी राहा, घरी जा. बस एवढीच विनंती. सालोबाजप्रमाणे या यात्रेची आपल्या आखाताच्या आदल्या रविवारी असला तर दुसऱ्या रविवारी यात्रा असती. हा तेव्हा ह्या चालू वर्षी या कोरोनाचा आजारामुळं नेमकं आखाच्या दिवशी यात्रा आली आणि यात्रा पण बंद केली. कोरोनाच्या आजारामुळं बंद झाली. हा सरकारने यात्रा भरून दिली नाही. काय काय आजारामुळं सगळीच इकडे तिकडं सगळ्याच देशात महाराष्ट्रात यात्रा होऊनच दिल्या नाही. म्हणजे साकीरवाडी कवटवाडी ग्रामस्थांनी बंद ठेवली यात्रा ह्या वर्षी. आम्ही लोकांना सांगितलं का बुवा आता ह्या आजारामुळं येऊ नका किंवा यात्रा भरत नाही, यात्रा होणार नाही. म्हणजे असं 8-10 दिवसापूर्वीपासून सांगतो ह्या आजारामुळं सांगण्याचे कारण. सालाबादप्रमाणे विरोबाची यात्रा उत्सवचा यात्रेचा उत्सवाचा मोठा कार्यक्रम इथं होतो, पण ग्रामस्थ ग्रामपंचायतने मीटिंग ग्रामस्थांनी यात्रेचं नियोजन पूर्णपणे बंद केलेलं आहे. त्यामुळे यात्रेचा कोणत्याही प्रकारे उत्सव म्हणजे साजरा केला नाही. कठे मिरवणार ते पण साजरे नाही केले. तमाशा होतो, काठीची यात्रा होते, खूप गर्दी असते इथे. पण यावर्षी कोणतीही प्रकारे इथे गर्दी न घेता गावातल्या ग्रामस्थांनी फक्त रांगेत दर्शन घेऊन एकेकाने दर्शन घेतले. यावर्षी कठ्याची यात्रा 26 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी आलेली होती. सर्व ग्रामस्थांनी एकत्र मिटिंग घेऊन जो कोरोना
कोरोनाचा प्रभाव हे झालेला आहे, कोरोनामुळे सगळा देश संकटात आहे किंवा गाव गाव संकटात आहे, त्या अनुषंगाने आम्ही ही यात्रा बंद करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचं आम्ही इथं यात्रेत दरवर्षी कट्टा असतो तमाशा असतो पूर्णपणे यात्रेचं नियोजनच बंद केलेलं आहे। सरपंच भाऊराव भांगरे, पोलीस पाटील, भाऊराव शेलार, ग्रामस्थ हरिबाबू पुजारी यांनी इथं योग्य ती दक्षता घेऊन लोकांमध्ये अंतर पाळून योग्य ते मार्गदर्शन आज या यात्रे बंद बद्दल झालेले आहे। प्रतिनिधी शिवानंद भांगरे, महानगर न्यूज ब्युरो, अकोले।